उत्पादकों को खरीफ की फसल का बोनस राज्य सरकार ने अभी तक नहीं दिया है। धूपकाले में आने वाले धान की फसल की खरीदी केंद्र अभी तक सरकार ने नहीं बनाए, जो जल्द से जल्द बनवाए जाए यह मांग करते हुए पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुए द्वारा राज्य सरकार पर कड़ी टिप्पणी की गई। मोदी जी बद्दल बोलतात पण त्यांच्या जिल्ह्यात त्यांना दिसत नाही आहे। खरीपाचा अजूनही धान गोडाऊनांनी गोडाऊनच्या बाहेर भरडाई करता पडला आहे। खरीपाच्या धानाचं समर्थन मूल्याचे पैसे मिळाले नाही आहे। खरीपाच्या धानाचे त्या ठिकाणी बोनस मिळाला नाही आहे। पीक कर्ज शेतकरी भरू शकले नाही, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे। मागच्या वेळी याच पद्धतीनं केल्यामुळं त्या ठिकाणी व्यापाऱ्यांचं भलं झालं। महाविकास आघाडी सरकारने व्यापाऱ्यांचं भलं करण्याकरता उशिरा धान केंद्र सुरू केले आणि आता तीच परिस्थिती पुन्हा झाली। उन्हाळी धान खरेदी करण्याचा केंद्र अजून सुरू झाले नाही। 20 दिवसापासून सरकारचे आदेश आहे की ऑनलाईन करा, तातडीने खरेदी करा, केंद्र उघडा। उन्हाळी धानाची केंद्र उघडले नाही, त्यांची खरेदी सुरू झाली नाही आणि त्यामुळे एकंदरीत धानाच्या शेतकऱ्यावर प्रचंड मोठा संकट या महाविकास आघाडी सरकारने आणला आहे। नाना पटोलेजींनी केंद्र सरकारवर बोलण्यापेक्षा पूर्व विदर्भामध्ये धानाच्या शेतकऱ्यांना वाचवलं पाहिजे आणि या ठिकाणी महाराष्ट्र सरकारची बोलून या ज्या जुनी खरीपाची पैसे, खरीपाचा बोनस धानाचा आणि उन्हाळी धानाची खरेदी ही केली पाहिजे। नाना पटोले आपल्या गावातलं पाहत नाही आणि दिल्लीमध्ये मोदीजीबद्दल बोलत राहतात हे आम्हाला दुःख आहे। गावागावात मूर्ती निघणार आहे, अजूनही भरडाई नाही आहे, अजूनही गोडाऊन फुल झाले आहे खरीपाचे आणि उन्हाळी धान तर खरेदीचं काहीच त्या ठिकाणी एक मेला सुरू करायला पाहिजे। 20 दिवस झाले सरकारचे लेखी आदेश आहे। आता काय होणार की व्यापारी खरेदी करणार कमी रेटनी आणि मग हे व्यापारी समर्थन मूल्याकरता अर्ज करणार शेतकऱ्याच्या नावाने। व्यापाऱ्याचं भलं करण्याकरता महाविकास आघाडी सरकार जाणीवपूर्वक उन्हाळी धान खरेदी करत नाही आहे। व्यापाऱ्याकडनं कमिशन मिळण्याकरता हे सरकार त्या ठिकाणी काम करत आहे। पूर्व विदर्भातल्या प्रत्येक गावामध्ये धानाचं उन्हाळी धान उभा आहे, गोडाऊन मागच्या खरीपात भरल्या गेल्या। या सरकारने 1 मे पासून खरेदी करायला पाहिजे होती, खरेदी केली नाहीये आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्येवर आलेला आहे। नाना पटोलेजी रोज बोलतात, रोज मोदीजी बद्दल, त्यांना त्यांच्या गावात दिसत नाहीये, त्यांच्या मतदारसंघात धान घरोघरी पडलेलं आहे ते त्यांना दिसत नाहीये आणि म्हणून पूर्व विदर्भातल्या सर्व मंत्र्यांना माझी विनंती आहे की तातडीनं धानाचा निर्णय करावा, बोनसचा निर्णय करावा आणि उन्हाळी धान खरेदी करावी।